गद्दार विकले घेता येऊ शकतात, पण हे जे काय आहे ना हे विकलं जाणार आणि विकत घेता येणार नाही. मला तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले, बोला. काळजीमध्ये होते, पण मला म्हणाले की मी मुद्दामून इथे आलो, उद्या मी भाजपात चाललोय. त्याच्यामुळे उद्या कदाचित अशी बातमी येण्याची शक्यता आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंदे गटात किंवा भाजपात गेले. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तेच चैतन्य, तोच उत्साह, तोच जोश आणि तीच गर्दी. थांबा, मला एक 5-10 मिनिटच बोलणार आहे, कारण आतमध्ये सगळे आपले कलाकार मेकअप करून बसलेले आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर जरा एका मोकळ्या आणि चांगल्या वातावरणामध्ये शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत. आमचं ठीक आहे, विदाऊट मेकअप सुद्धा नाटक करता येतं, पण आतमध्ये जे कलाकार आहेत त्यांचं तसं नाही आहे. मी भाषणाच्या सुरुवातीला जे म्हटलं की तोच उत्साह, तीच गर्दी, तेच चैतन्य, तीच हिम्मत, तोच जोश. गद्दार विकले जाऊ शकतात, खोक्यानी गद्दार विकले घेता येऊ शकतात, पण हे जे काय आहे ना हे विकलं जाणार आणि विकत घेता येणार नाही. संजय राऊत त्यांचे अनुभव सांगत होते, आणि त्यांनी गोऱ्या माणसांची त्यांची जी काय आठवण आणि त्यांचे अनुभव सांगितले. मला पण येता येता एक माहिती कळली. आता साहजिक आहे ना की शिवसेना नेत्याला एखादी माहिती कळते आणि पक्षप्रमुखाला कळत नाही, असं थोडी होतं. तुला कोण भेटलं संजय? लक्झेंबर्गचा पंतप्रधान, पोलंडचा पंतप्रधान, बेल्जियमचा पंतप्रधान. मला तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले, बोला. काळजीमध्ये होते, पण मला म्हणाले की मी मुद्दामून इथे आलो, उद्या मी भाजपात चाललो आहे. कारण तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे, मला कल्पना नाही, की बातमी अशी ऐकली की राष्ट्राध्यक्षांच्या घरावरती FBI रेड टाकली अमेरिकेच्या, आणि काही कागदपत्रं सापडली. मग लगेच आपले जे काही इथली लोकं आहेत ना, खोकेवीर, त्यांनी सांगितलं, अरे असं तू कसं जगणार, ना झोपेचा पत्ता, ना खायचे वांदे, सगळेच वांदे, बाग भाजपाते नाही तर मिंदे गटाते, बघ सगळं मस्त. हर्षवर्धन पाटलांनी सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळे उद्या कदाचित अशी बातमी येण्याची शक्यता आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंदे गटात किंवा भाजपात गेले, तर काय आश्चर्य वाटायची गरज नाही. ठीक आहे, ज्यांना जिकडे जायचं आणि झोपेसाठी जायचं, जा तिकडे, आणि तिकडे झोपा, उठूच नका परत. तो त्यांचा प्रश्न आहे.